वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। काही ग्रंथ आहेत ती केवळ श्रवणाची असतात, काही ग्रंथ केवळ मननाची असतात, पण ज्ञानेश्वरीच्या बाबतीत असं म्हणावं लागते की केवळ श्रवणाची नाही, श्रवण केल्यानंतर फल आहे, ही केवळ मननाची नाही, मनन केल्यानंतर त्याचं विशेष फल असेल, पण त्याच्याही पलीकडे सांगायचं झालं तर हा ग्रंथ निधिध्यासनाचा आहे। विढल नमस्कार करणं एवढीच ज्ञानेश्वरीची उपासना नाही, त्याचा अर्थ आत उतरवणं आणि अर्थाकार अशा प्रकारची वृत्ती करणं हाही ज्ञानेश्वर ही ज्ञानेश्वरीची उपासनाच आहे ना। ज्ञान वारकरी संप्रदायाचा विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वरीचं वाचनही संप्रदायात होते। वाचन करणारे दोन वर्ग आहेत, एक पूर्वपरंपरेनं सांगितलं का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे। का वाचली पाहिजे? हा ग्रंथ आहे का, याचं वाचन केल्यावर आपल्याला पुण्य नावाचं फल प्राप्त होते। पुण्य फल फलप्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन करावं, याच्यासाठी ज्ञानेश्वरीचं वाचन करणारा एक वर्ग। आणि दुसरा एक वर्ग असा असतो का खऱ्या अर्थानं आपल्याला चार चौघात बसावं लागते, तिथं कोणी आपल्याला विचारणार का हो ज्ञानेश्वरी वाचले का, तिथं आपला कमीपणा होऊ नये म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन करणारा एक वर्ग आहे। हा वाचन करणाऱ्यात हे दोन प्रकार पाहायला सापडतात। पुण्यफल प्राप्तीसाठी म्हणून परंपरेनं चालत आला, आमचे वडील वाचत होते, आमचे आजोबा वाचत होते, म्हणून त्याचं वाचन करणारा एक वर्ग। आणि एक खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपल्याला ते ज्ञानेश्वरी अशा प्रकारचं कोणी आपल्याला विचारलं का हो ज्ञानेश्वरी वाचलं का, तर नाही बाबा पाहिली सुद्धा नाही असं आपण म्हणू नाही। हा याच्यासाठी ती ज्ञानेश्वरी वाचणारा एक वर्ग। त्याच्यानंतर अभ्यासकाचा जरी विचार करायचा झाला तर अभ्यासकातही दोन वर्ग आहे। अभ्यास करणारा एक वर्ग आहे, कीर्तन प्रवचनाला टाचणं भेटतात म्हणून विढल आपल्या पोकळ शब्दाला किंमत नाही, आपल्या बोलण्याला बोलणं प्रमाणित करायचं झालं तर त्या ज्ञानोबाराचे शब्द आपल्याला प्रमाणित करण्यासाठी उपयोगी येतील म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा एक वर्ग। आणि दुसरा एक ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा वर्ग, याला ज्ञानेश्वरीत कोणकोणते शास्त्र आलेत, कुठं कोणतं शास्त्र आलेलं आहे, कुठं विज्ञान आलेलं आहे, कुठं नीतीशास्त्र आलेलं आहे, कुठं अर्थशास्त्र आलेलं आहे, कुठं रसायनशास्त्र आलेलं आहे, कुठं भौतिकशास्त्र आलेलं आहे, या शास्त्राचं शोध घेणारा एक अशा प्रकारचा वर्ग अभ्यासकाचा ज्ञानेश्वरीच्या संबंधाने आपल्याला पाहायला सापडतो। मग ते तशा आपल्या बुद्धीच्या दृष्टीनं पाहतो, पण ज्ञानेश्वरी केवळ वाचनाचा आणि ज्ञानेश्वरी केवळ अभ्यास करण्याचा ग्रंथ नाही तर त्याच्या पुढचा हा ग्रंथ आहे। ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायाचा उपासनेचा ग्रंथ आहे। विढल काही ग्रंथाचं केवळ वाचनच करावं, केवळ वाचन करावं, न्यूजपेपर वाचावा त्याचा अभ्यास करण्याची काही गरज नाही। सकाळ असला संध्याकाळी संध्याकाळ होतो, संध्यानंद उद्या सकाळी चालत नाही, संध्यानंद सकाळी चालत नाही का नाही, ते केवळ वाचण्यापुरते आहेत। ते वाचले नाही तरी तुम्ही काही तुमच्या वाचण्याशी त्या वाचण्याचा काही संबंध नाही, नाही वाचले तरी तुम्ही काही हा तुमचं काही खऱ्या अर्थाने जीवन असफल होईल असं काही नाही, का तुमच्या जीवनात कोणता मृत्यू ओढ होईल असं काही नाही। वाचलंच नाही बहुत तिथे गेल्यानंतर यमदूत पुषे तया दोषी असी कार्य केशवासी कार्य पेपर अशी चुकल अशी असं तो म्हणणार नाही। याचा अर्थ असा आहे का ते ग्रंथ नाही वाचले तरी काय, ते पुस्तक नाही वाचले तरी, कथा कादंबरी नाही वाचली तर काय बिघडलं, आपलं फार नाही बिघडलं। त्यानं दिलेला गडद रंग त्या विषयाला तो एखादा साहित्यिक देत असतो, त्याच्या बुद्धीच्या कुवतेवर तो रंग देत असतो, नाही फार वाचलं तर फार काही बिघडणार नाही। शृंगाराचे ग्रंथ आहे, शृंगार रसानं ओतप्रोत भरलेले ग्रंथ आहे, काय फार त्याच्याविषयी साधकाला तरी कर्तव्य नाही। विठ्ठल काही ग्रंथाचा विचार करायचा झाला तर काही ग्रंथ अभ्यासाचे आहेत, त्याचं पारायण करण्याची काही गरज नाही, अभ्यास करावा। वेदांताच्या ग्रंथाचा विचार करायचा झाला तर तुम्हाला तत्वबोध होईपर्यंत तुम्ही त्याचं चिंतन केलेलं पाहिजे, विचारसागर वाचायचा, त्याचा अभ्यास करायचा, त्याला नमस्कार करणं नमस्कार केला पाहिजे। मी नमस्कार करू नये मताचा नाही,
पण ते तत्वज्ञानाच्या उद्देशाने त्या ग्रंथाचा अभ्यासच करावा. विठ्ठल वेदांताची ग्रंथ असतील, साहित्याची ग्रंथ असतील, त्याचा तुम्ही अभ्यास करा. ते उपासनेचे ग्रंथ नाहीत. काही उपासनेचे ग्रंथ असतात, केवळ त्याची उपासना करा. ललिता सहस्रनाम असेल, विष्णू सहस्रनाम असेल, त्यांची तुम्ही उपासना केल्यानंतर ती उपासनेनं त्याचा अर्थ लक्षात घेण्याची गरज नाही. विचारसागराचा अर्थ लक्षात नाही घेतला तर तुमचं बिघडेल. ब्रह्म वृत्ती प्रभाकराचा अर्थ नाही लक्षात घेतला तर त्या ग्रंथाच्या विषयी तसंच आपण अनभिज्ञ राहू. या ग्रंथाचं ज्ञान संपादन नाही केलं तर तो विषय आपला कच्चा राहील, पण खऱ्या अर्थानं ती उपासनेची नाहीत. म्हणून पलाव मी व धान्यार्थ तेजेत ग्रंथम अशेषवत. चौथ्या प्रकरणात द्वैत विवेकात त्याचं चिंतन करते सांगितलेलं आहे. कुठपर्यंत तुम्ही शास्त्रीय द्वैताचा जीवनात स्वीकार करायचा आणि त्याच्यानंतर त्या शास्त्रीय द्वैताचा सुद्धा कसा त्याग करायचा याचं चिंतन विद्यारण्य महामुनीने चौथ्या प्रकरणात फार गोड अशा स्वरूपाचं मांडलेलं आहे. पण मला सांगायचं आहे का, काही ग्रंथ आहेत ती केवळ श्रवणाची असतात, काही ग्रंथ केवळ मननाची असतात, पण ज्ञानेश्वरीच्या बाबतीत असं म्हणावं लागते ही केवळ श्रवणाची नाही, श्रवण केल्यानंतर फल आहे, ही केवळ मननाची नाही, मनन केल्यानंतर त्याचं विशेष फल असेल, पण त्याच्याही पलीकडे सांगायचं झालं तर हा ग्रंथ निधिध्यासनाचा आहे. विठ्ठल ज्ञानेश्वरी वाचा, फलच आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, फलच आहे. पण ज्ञानेश्वरीच्या वाचका आणि अभ्यासकापेक्षा सुद्धा ज्ञानेश्वरीचा उपासक सर्वश्रेष्ठ आहे. विठ्ठल वारकरी संप्रदाय केवळ वाचण्यापूर्वी काय झालं, ते सद्गुरु जोग महाराजच्या जीवनातला प्रसंग सांगतात. महाराज पंढरपूर क्षेत्री गेले, ज्ञानेश्वरीचं प्रवचन करण्यासाठी ज्ञानेश्वरी समोर आलेली, वस्त्रात गुंडाळलेली ज्ञानेश्वरी महाराज सोडत होते, आणि सोडता सोडता पुढे बसलेल्या श्रद्धा काही असेल ते त्यांनी सांगलं, अहो म्हणे महाराज हे काय करता, आम्ही ज्ञानेश्वरीला आई समजतो, ते ग्रंथ सोडू नका, तसंच प्रवचन करा. महाराजाला ते वाईट वाटलं. तिथं पंढरीनाथ महाराज नामदास बहुतेक त्यावेळेस असणारे उल्लेख मी कुठंतरी चरित्रात वाचण्यात गेलेला आहे. महाराज खिन्न असं ब्रह्मा खऱ्या अर्थानं ब्रह्मतेज असणारा हा महात्मा खिन्न मुद्रेनं अशा प्रकारचे महाराज उठले. महाराजांना वाटले ही ज्ञानेश्वरी कळली पाहिजे समाजाला, याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीनं अशा प्रकारची होते, केवळ नमस्कार करणं एवढीच ज्ञानेश्वरीची उपासना नाही, तिचा अर्थ आत उतरवणं आणि अर्थाकार अशा प्रकारची वृत्ती करणं हाही ज्ञानेश्वर ही ज्ञानेश्वरीची उपासनाच आहे ना. महाराजाला वाटलं हा ग्रंथ हे व्हावा. महाराज थोडे खिन्न झाले. त्या पंढरीनाथ महाराज नामदास महाराजांनी सांगितलं का मला महाराज नाराज होऊ नका, तुम्हाला प्रवचनच करायचं ना आपल्या नामदास मंदिरात, आपलं नामदेव मंदिरात प्रवचन करा. महाराजांनी तिथं प्रवचन केलं. मला वाटते त्यांनी तिथं असं उल्लेख केलेला आहे, तिथं मी जो लेख वाचला तिथं खाली असा उल्लेख आला, त्याच्यानंतरच महाराजाला असं वाटलं असावं का आळंदीला हे ज्ञानेश्वरी कळण्यासाठी वारकरी शिक्षण संस्था निर्माण व्हावी. विठ्ठल कुठंतरी मी हा लेख वाचला. मला सांगायचं काय, अशी ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदायाच्या उपासनेचा ग्रंथ आहे, फार महत्वाची ज्ञानेश्वरी आहे. वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ संप्रदाय, या अभंगात वारकरी संप्रदायाच्या वैष्णवाची विधी काय असावी, काय विधी असली पाहिजे, ती विधी सांगतेस ज्ञानोबा आपलं जनाबाई महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी ज्ञान होय
अज्ञानाशी ज्ञान होय अज्ञानाशी डोरा पहावी पंधारे ज्ञान होय अज्ञानाशी ज्ञान होय अज्ञानाशी वारकरी संप्रदायाच्या वैष्णवाचा विधी असा आहे. त्यांना केलं काय पाहिजे इथं क्रम आहे बरं का. वाचावी मग डोळा पाहावी पंढरी. साधकाच्या जीवनात वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी वाचण्यात येते. नित्य नियमाचा ग्रंथ आहे. नित्य नियमानं त्याची साधना करतो, चिंतन करतो, आपण त्याची उपासना करतो. आपण केवळ वाचन हे वाचनासाठी करत नाही, ती उपासना म्हणून करतो. मी एरवी सांगून आलो का, खऱ्या अर्थानं वाचक आणि अभ्यासक हा फार लांबचा आहे, उपासक फार जवळ गेलेला आहे. वाचक आणि अभ्यासक हा बहिरंगच आहे, बाहेरच आहे ते याच्या. इथं अंतरंगची अधिकारी, पण उपासक त्याच्या आत शिरलेला आहे. काही ग्रंथाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ती केवळ वाचने आणि फल देणारी ग्रंथ नाहीत, पण ज्ञानेश्वरीचं विशेषत आहे. म्हणून जनाबाई आज्ञजीवाचा कळवळा घेऊन सांगतात. संतांच्या अंतकरणात ती कळवळ आहे का, याचं हित झालं पाहिजे. येतो हिताचा कळवळा, जनाबाई मातेचं हृदय कळवळलेलं आहे. आज्ञजीवाचा कळवळ याच्यात दिसतो. आणि दुसरी विशेषता, ज्ञानोबाराच्या वाङ्मयी तनू असणाऱ्या ज्ञानेश्वरीवर असणारी श्रद्धाही प्रगट होते. दोन्हीचा संगम या अभंगात पाहायला सापडतो. काही ग्रंथ अर्थ लक्षात घेऊनच वाचले पाहिजे. काही ग्रंथाच्या बाबतीत असा नियमच आहे. म्हणून आमचे नाद बाबा म्हणतात, अर्थाविन पोथी वाचूनही काय. पण ते ज्ञानोबार आपलं नाद बाबा एकीकडे अर्थाविन पोथी वाचूनही काय म्हणणारेत. भावधरणिया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरणिया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरणिया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरणि वाचे ज्ञानेश्वरी, भावधरणिया वाचे ज्ञानेश्वरी, वाचे ज्ञानेश्वरी, वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करिहारि दयावारि, कृपा करिहारि दयावारि.
सांगितो श्री विष्णु प्रमुख आपना सांगितो श्री विष्णु प्रमुख आपना सांगितो श्री विष्णु प्रमुख आपना सांगितो श्री विष्णु एकीकडे ग्रंथाच्या बाबतीत नाथ बाबा म्हणतात का अर्थाविन पोथी वाचूनी काय, तेच नाथ बाबा ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणतात भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, तुम्हाला अर्थाचा अर्थ धरून या वाची ज्ञानेश्वरी नाही भाव धरून याचा अर्थ असा आहे. वारकरी संप्रदायाने ज्ञानेश्वरी ग्रंथ केवळ वाचनापुरता स्वीकारला नाही, वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरीचं वाचन करत असेल तरी ती उपासना आहे. बेटा लो एरवी जर पाहायचं झालं तर अर्थ काय, अन्य अर्थ घेतल्याशिवाय त्या ग्रंथाचा काहीच उपयोग होत नाही. पण ज्ञानेश्वरीची विशेषता अशी आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी पहिल्या वर्गात गेला नाही, कितीतरी आज्ञा आपण पाहिलेले आहेत. महाराज मी शाळेत गेलो नाही, आळंदीत आलो ज्ञानोबाराच्या दरबारात येऊन अजान वृक्षाखाली फक्त सुरुवातीला त्या ओव्याहून असा हात फिरवत होतो, बोट फिरवत होतो. आमच्या काळात एक नाव पंडित नावाचा विद्यार्थी होता, काही कुठे शिकलेला नव्हता, एक दोन तत्वनिष्ठ महापुरुष चर्चा करत बसले, त्यांनी एक ज्ञानेश्वरीची ओ घेतली, हा कुठे शिकलेला नाही काही नाही, बोलते वेळेस सुद्धा त्याचं तारतम्य नव्हतं, पण खऱ्या अर्थानं पाहिजे झालं ते उठून त्यांनी ते अर्थ दोघांचं अर्थचिंतन चालल्यानंतर ह्या खिडकीतूनच म्हणतो अलीकडे होता की आतल्या साईडला होता आणि आतूनच होता, ओ तसा अर्थ नाही त्याचा, कोण कोण सांगतो हे, पहिल्या वर्गात गेला नाही ज्ञानेश्वर नाही, क का अ आ हे सुद्धा शिकलेलं नाही. ही विशेषता आहे, अन्य ग्रंथ अर्थ लक्षात घेऊनच वाचावे लागतात, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे का तुम्ही तिला वाचा, तुम्ही केवळ हात फिरवा, तुम्ही त्या ओव्या वाचा वाचा वाचा, ही मा इतकी उदार आहे का तुमची अर्थाकार अशा प्रकारची वृत्ती करते. ज्ञानेश्वरीची उपासना म्हणून जर तुम्ही वाचाल तर ज्ञानेश्वरी तुम्हाला अर्थ काय तिच्या अंकावर घेतल्याशिवाय राहणार नाही देवा. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे झालं ते भाव धरून या. अभ्यासक व्यवहारातला वाचक ज्ञानेश्वरीकडे एखादा साहित्यिक जरी वाचत असेल तर त्याचा विचार ज्ञानाचा आलंबन स्वीकारून असते, पण ज्यावेळेस ज्ञानेश्वरीकडे यायचं झालं तर ज्ञानेश्वरीचा तुम्ही उपासक. मी मागे एक वेळा बोललो होतो का ज्ञानेश्वरी ही माय आहे, तिची समीक्षा करण्याच्या दृष्टीने आपण जवळ गेल्यानंतर, खरंच स्त्रीकडं आपण पाहण्याच्या दृष्टीने गेल्यानंतर ती आपले अंग झाकतच असते, पण तुम्ही उपासक म्हणून जर तिच्या अंकावर गेलात ना तर ती माता निश्चित स्तनपान दिल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरीची समीक्षा करून मी कोणीतरी शहाणा आहे, मला चार ग्रंथ कळतात म्हणून मी ज्ञानेश्वरीची मीमांसा करण्यासाठी पुढे जाऊ लागलो, तर ज्ञानेश्वरी आपलं गुह्य स्वरूप खरंच त्याला दाखवणार नाही. ज्ञानेश्वरीचं लेकरू बना आणि तिच्या अंकावर जा, मग ती माता दुग्धपान केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीची उपासना करते मी आधी सांगून आलो. वारकरी संप्रदायाचं वाचनसुद्धा हे उपासना आहे. नाथ आपलं जनाबाई महाराज म्हणतात भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, आपलं वाचावी ज्ञानेश्वरी. नाथ बाबा म्हणतात भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, आणि जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. केवळ तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आणि ही विधी आहे, वाचन केलं नंतर मग पंढरपूर डोळा पाहावी. मला असं वाटते तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही चिंतन करा, मी अल्पबुद्धीनं केलेलं चिंतन समोर मांडतो. ज्ञानेश्वरी वाचून पंढरी पाहणं हे विशेष फल देणार आहे. का? ज्ञानेश्वरी वाचनाने त्याची बुद्धी इतकी परिशुद्ध होते आणि त्याच्यानंतर जर त्यानं पंढरी पाहिली तर त्याला पंढरी भगवत्कारच दिसू लागते. ज्ञानेश्वरी त्या साधकाला परिशुद्ध करते, शुद्ध करून टाकते. ज्ञानेश्वरी त्याला देवाकडे पाहण्याची दृष्टी देते.
भगवान परमात्म्याचं दर्शन कसं घ्यायचं? एकदेशी जीव एक एका ठिकाणी असणारा मूर्तीत असणारा परमात्मा नाही तर सर्व ठिकाणी सर्वम खलयुदम ब्रह्म हा सिद्धांत ही ज्ञानेश्वर त्या साधकाच्या दृष्टीत अशा प्रकारचा ओतत असते आणि त्याला मग जयाचे प्रतीतीचा वाखार आहे विश्व होय चराचरा तो महात्मा धुनधरा दुर्लभाती अशा प्रकारचं त्याला दर्शन होते. सर्व ठिकाणी त्याला वासुदेव सर्वमिथी अशा स्वरूपाचं दर्शन होऊ शकते म्हणून आमच्या जनाबाई महाराज सांगतात भाव धरून आपलं वाचावी ज्ञानेश्वरी. तुम्ही काय करावं? ज्ञानेश्वरी वाचावी, ज्याला वाचायचं त्याने वाचावी. विठ्ठल ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली ते वाचलेच बरं का, म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. मग तुम्ही ही ज्ञानेश्वरी वाचण्याचाच आग्रह का धरता? तर त्या जनाबाईनं सांगितलं ही विशेषता या ग्रंथाला, हे ग्रंथच असा आहे. काही ग्रंथ मी आधीच सांगून आलो अर्थ लक्षात घेऊन वाचावे लागतात, पण ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे अर्थाकार अशा प्रकारची वृत्ती करणारा बुद्धी करणारा अशा प्रकारचा ग्रंथ आहे. त्या अर्थाकडे जाण्याची गरज नाही, तो अर्थ आपोआप आपल्याला अशा प्रकारचा प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्ही ही केवळ ज्ञानेश्वरी वाचली ना तर होईल काय? म्हणे होईल काय? जनाबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्ञान ज्ञान ज्ञानासी ज्ञान वाचावी काय होते वाचल्यानंतर ज्ञानेश्वरी ज्ञानोबारणी आपलं जनाबाई महाराजांनी त्याचं फळ सांगितलं. ज्ञान होय अज्ञानासी, अज्ञानी जो आहे त्याला सुद्धा हे ज्ञान देणारा ग्रंथ आहे. एरवी ग्रंथाकडे गेल्यानंतर त्याला कोणतं ते ज्ञान खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर साधन चतुष्ट संपन्न बनला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे, मग ते ग्रंथ त्याला ज्ञान देतात. गुरुकडे जाऊन गुरुची सेवा केली पाहिजे. या जन्मी पूर्वजन्मी त्यांनी गुरुच्या आश्रमात राहून गुरुकुलात राहून तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन तिथे ज्ञानम ज्ञानीन सत्वदर्शन. कोणतं ज्ञान त्याला प्राप्त होते? ते ज्ञान प्राप्त होते निष्काम कर्म करून चित्तशुद्धीद्वारा जे प्राप्त होणारं ज्ञान ते त्याला प्राप्त होते. भगवान परमात्म्याची भावयुक्त केलेली भक्ती आणि त्या भक्तीनं त्या साधकाचं विमल झालेलं चित्त त्यात प्रगट होणारं ज्ञान ते त्या साधकाला प्राप्त होते. ज्ञान होय अज्ञानासी,
अज्ञानी जीवाला सुद्धा ज्ञान प्राप्त होते अज्ञानाला. ज्ञानाला अधिकाऱ्याला ज्ञान देणारे ग्रंथ आहेत, पण अज्ञानाला ज्ञान देणार ही ज्ञानेश्वरीची विशेषता आहे. म्हणजे असं काय आहे आयसावर या टीकेशी विशेषता आहे. पंढरी क्षेत्रालाही वर आहे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापीनामपी दर्शनांते भवेन मोक्ष प्रार्थयामी मुहुर्मुहू असं पुंडलिकराने देवाला वरदान मागितलं होतं. आणि देवाने पुंडलिके दिधला वर करुणा कर विठ्ठले. हे पंढरी क्षेत्राचं माहिम्य असेल. खऱ्या अर्थानं पाहिजे तर अभंगाचं अर्धचरण सोडता पाहे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. डोळा पाहावी पंढरी जर सोडलं तर साडेतीन चरणाचा विचार करायचा झाला तर हे साडेतीन चरण ज्ञानेश्वरी भोवतीच पिंग घालतात. काय सांगितलं मी आधीच सांगितलं. ज्ञानेश्वरी वाचून मग जे झालेली विमल दृष्टी त्यानं पंढरी पाहिली ते फल काही वेगळंच आहे. हे सर मी वैष्णव साधकाची विधी आहे म्हणून सांगितलं. ते ज्ञान ते विमल ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी अति आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते बरव ज्ञान बाधित न होणारं ज्ञान योग्य प्रमाणानं प्राप्त होणारं ज्ञान. मी तर असंही म्हणेल ते वृत्ती ज्ञानही नाही देवा. त्या वृत्ती ज्ञानाला सुद्धा जिथं त्याचाही वृत्ती ज्ञानाचाही जिथं लय होते आणि जे स्वरूपकार करते असणार असं जे शुद्ध ज्ञान आहे ते ज्ञान ही टीका देणार. ऐसा वर या टीकेशी वरात फार सामर्थ्य असते. पंढरी क्षेत्राला वर आहे आणि तसा या ग्रंथालाही वर आहे. बहुतेक काही ग्रंथाला पाहायचं झालं तर ते शापयुक्त असतात. काही ग्रंथाला शाप आहे. आता ते घड्याल समोर गेलं. भरपूरशा ग्रंथाचा विचार करायचा झाला तर तुम्हाला शाप विमोचन करून त्या ग्रंथाचे चिंतन करावं लागते. त्याचे दोन तीन विचार आहेत. त्या ग्रंथाला ते शापित का केलं त्याचं कारण त्या ग्रंथात असणारं कधी कधी एवढं तेज असते ते सामान्याला सहन होण्यासारखं नसते. म्हणून ती एक लीला खेळून त्या ग्रंथाला शापित केलं. असेही काही उपासनेचे ग्रंथ आपल्याला पाहायला सापडतात. आणि काही ग्रंथाचा विचार करायचा झाला तर त्या ग्रंथाला अप्रतित यश प्राप्त का झालं नाही ते शापितच झालेले. कितीतरी ग्रंथ आहेत. कितीतरी का आपल्याला कवीचे ग्रंथ पाहायला सापडतात. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हा ग्रंथ शापित नाही. हा वरदान देणार आहे. जसं गीतेच्या बाबतीत गीता काय मंत्र प्रतिपाद्य भगवती गीता जाण सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती ही भगवती आहे. आलं का लक्षात. तशा प्रकारचे या ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ही मंत्रानं युक्त आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्याचं मंत्ररूपानं जरी चिंतन केलं तरी फल प्राप्त होणार आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतील मंत्र विचार नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. भेटलो एकनाथ संशोधन मंडळाने तो ग्रंथ प्रकाशित केला. त्याला पूजनीय श्रद्धेय जगन्नाथांना पवार यांची मोठी प्रस्तावना आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या मंत्ररूपानं सुद्धा आपल्याला कशी त्याची साधना करायला जमते पाहण्यासारखा तो ग्रंथ आहे. मला सांगायचं काय या ग्रंथाला वरदान आहे. आणि एक सांगू का पंढरी क्षेत्राला वरदान देतेवेळेस पांडुरंगाने वरदान दिलं आणि या ग्रंथाला वरदान देतेवेळेस सद्गुरुनाथांनी वरदान दिलं. विठ्ठल ग्रंथाला पंढरी क्षेत्राला वरदान देतेवेळेस विश्वात्मक परमात्म्याने वरदान विश्वरूप परमात्म्याने वरदान दिलं आणि ज्ञानेश्वरीला वरदान देतेवेळेस विश्वात्मक असणाऱ्या सद्गुरुनाथांनी दिलेलं वरदान आहे. विठ्ठल वरदान प्राप्त करण्याच्या पाठीमाग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांच्या अंतःकरणात असणारी जीवाची तळमळच आहे. ते वरदान प्राप्त होण्याच्या पाठीमाग दुसरी भूमिका पाहायची झाली तर शिष्याची विमलत्व विमल अशा प्रकारची स्थिती आहे. निरअहंकारपणा त्याला कारण आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायिक पण शिष्याच्या ठिकाणी कोणता भाव असावा हे ज्ञानोबाराकडून शिकण्यासारखं आहे. किंबहुना माझे केले नाही तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. महाराज तुम्ही हे सिद्धी नेलं मी घे आम्ही थोडं केलं तर मी केलं म्हणतो
सिद्धी नेले हा निरहंकारीपणाच त्या वरदानाला कारण आहे. विठ्ठल गुरुनाथाने प्रसन्न होऊन वरदान दिलं, हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. वरात सामर्थ्य आहे देवा, आणि मोठ्याच्या वरदानात विशेष सामर्थ्य आहे. विठ्ठल वरदान देते. वरदान या शब्दाचा अर्थच आहे, वर या शब्द वरदान या शब्दाचा अर्थच आहे आशीर्वाद. आणि आशीर्वाद हा मोठ्यानेच द्यावा, ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे त्यानेच आशीर्वाद द्यावा. सामान्य आशीर्वाद देऊ लागला तर त्याच्या ठिकाणचं असणारं थोडंफार काही असणारं तेज, थोडंफार असणारं पुण्य ते सुद्धा क्षीण होते. म्हणून आशीर्वाद मोठ्याने द्यावा. आणि या ग्रंथाला दिलेला मोठा आशीर्वाद विश्वात्मक देवानी वरदाना सामर्थ्य प्रसंग सांगून जाईल. उत्तर रामायण, उत्तर मानस, उत्तर रामायणाचा विचार करते वेस यस गर्भसंभवा असणारी सीतामाई वशिष्ठ महाराजांच्या जवळ गेलेले आहेत. कुलगुरु वशिष्ठ आहेत. कुलगुरु वशिष्ठाला सीतामातेनं नमस्कार केला, आणि नमस्कार केल्यानंतर वीर प्रसवा भूया म्हणजेच वीराला जन्म देणारी हो असा आशीर्वाद ज्यावेळेस सीतामातेला ज्यावेळेस वशिष्ठ महाराजांनी दिला, सीता माता सगदगद झाल्या, आनंदित झाल्या. असा आशीर्वाद प्राप्त न हो प्राप्त झाल्यानंतर आनंद नाही होणार तर खऱ्या अर्थानं नवलच आहे. येरवी अष्टपुत्र सौभाग्यवती भव संख्येनं महान आणि कर्तृत्वानं शून्य पुत्र जन्मून काय उपयोगाचे. नाही तर कौरव 100 होतेच की हो, पण काय केलं त्यांनी. हा कुलाला सुद्धा कुलभूषण नाही झाले, कुलंगारच झालेत. सांगायचं काय, असा आशीर्वाद ज्या वेळेस सीतामातेला दिला सीतामाता आनंदित झाल्या, आणि आनंदित झाल्यानंतर सीतामाता संध्याकाळच्या प्रसंगात ते वरदान प्राप्त केल्यानंतर आपल्या प्राणप्रिय असणाऱ्या रघुनाथाच्या जवळ येऊन सांगतात का प्रभू हे स्वामी आज मी वशिष्ठ महाराजांचं दर्शन घेतलं. सीते धन्य आहेस तू, वशिष्ठसारख्या महापुरुषाचं तुला दर्शन झालं, भाग्यवान आहेस. साधूचं दर्शन नाही होत तसं, तुला साधूचं दर्शन झालं म्हणे प्रभू मी स्वामी मी त्यांचं दर्शन घेतलं पण त्यांनी मला एक वरदान दिलं हो. म्हणे काय वरदान दिलं, तर सीतामाता सांगू लागल्या मला वरदान असं प्राप्त झालं वीराला प्रसवणारे वीर प्रसवा भूया हा असा आशीर्वाद त्यांनी दिला. त्यावेळेस रामप्रभू सुद्धा हसले, आनंदित झाले आणि सांगितलं सीते आता मुलाच्या बाबतीत कोणतीच चिंता नाही. बिठल एरवी सामान्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सामान्याचे शब्द अर्थाच्या मागे धावतात, पण मोठ्यांचे ते रामायणातले शब्द आहेत, पण मोठ्यांचे शब्द पाहिजे झाले तर मोठ्यांच्या शब्दाच्या पाठीमागे अर्थ धावत असतो. म्हणून तुझ्या उदरी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वीरच येणार. आणि मला वाटते याचा प्रत्यय रामप्रभूला सुद्धा रामशस्त्र व्रता महत्म रामचरित्र मानस आपण चिंतन करतो सण युद्धभूमीत विचार करते वेळेस लव आणि कुशाने रामप्रभूच्या सोबत सुद्धा युद्ध करण्याची तयारी दाखवली. याचा अर्थ असा आहे वर आहे, वर वरात सामर्थ्य आहे, वरदान असं असते. म्हणून इथं सुद्धा या टीकेला वरदान आहे. निवृत्तीनाथाने वर दिला ऐसा वर या टीकेसी. काय वरदान आहे म्हणे ज्ञान होय अज्ञानासी. अज्ञानी जीवाला ज्ञान होईल आणि अज्ञानी जीवालाच ज्ञान होईल नाही हो. जनाबाई महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात मूढ आहे, अतिमूर्ख दगड आहे, त्याला सुद्धा ही ज्ञानेश्वरी ज्ञान देणारी आहे. ज्ञान होय मूढा, 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 अति मूर्ख चादरा, अति मूर्ख चादरा, ज्ञान होय अज्ञानाची, ज्ञान होय
कुमार 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 भोबार घुमाए भोबार घुमाए भोबार घुमाए भोबार घुमाए जगरोबार घुमाए जगरोबार घुमाए घुमाए बोला पुंडरी अवतार विठ्ठल श्री नारायण जगत गुरु द्वारा महाराज वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी काय वाचल्यानंतर काय होईल जनाबाई सांगतात का खऱ्या अर्थाने ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा दुसऱ्या चरणात म्हणतात आज्ञाज्ञानाला ज्ञान होय तिसऱ्या चरणात म्हणतात ज्ञान होय मूढा त्याच्या पुढची भूमिका आहे आणि त्याच्याही पलीकड अति मूर्ख त्या दगडा ज्ञानोबाने दगडावर जरी कृपा केली ना देवा तरी त्याचं मंदिर होतं नेवाशाचं काय केवळ ज्ञानेश्वरी ऐकली ना त्यानं ज्ञानोबारे ज्ञानेश्वरी सांगत होते सहज रिकामे तोंड करू गेले बडबडत गीता ऐसे गोड आतुडले विशेषत्वानं पाहायचं झालं तर डलो सगळ्यांचाच विचार आहे ना त्यात सगळ्यांचा विचार असल्या कारण सगळ्यांनाच बोललं पाहिजे विठ्ठलो खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या अभंगाची भूमिका अशी अज्ञानाला ज्ञान होईल मूढाला मूढ कोणाला म्हणतात अज्ञानी कोणाला म्हणतात अतिमूर्ख दगड कोणाला म्हणतात प्रामुख्याने आपणही तीन भूमिकेत चालत असतो एक पामराचा वर्ग आहे एक विषयीचा वर्ग आहे एक जिज्ञासूचा वर्ग आहे किंवा मुमुक्षूचा वर्ग आहे खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर या तीन भूमिका इकडे लावायला काही हरकत नाही अज्ञानी म्हणतेवेळेस खऱ्या अर्थानं त्याला आणखीन ज्ञान झालं नाही जिज्ञासा ज्ञातून इच्छा आहे त्याच्या ठिकाणी तो मुमुक्षू आहे मोक्षाची इच्छा आहे साधन चतुष्ट संपन्न बनलेला आहे तो अज्ञानी म्हणा मूढ नये त्याची करी श्रेष्ठाची या हा त्याला मूर्ख म्हणा मूढ म्हणा मोहग्रस्त बुद्धीचा आहे विषयात त्याची मूढोहम नाभिजानाती तो मूढ आहे आणि अतिमूर्ख दगड त्याला पामर म्हणा खऱ्या अर्थानं योग्य अधिकाऱ्याला ज्ञान देण्याचं सामर्थ्य अन्य ग्रंथाच्या ठिकाणी असेल हो पण या ग्रंथाची विशेषता आहे जनाबाई म्हणतात केवळ तुम्ही श्रद्धेनं उपासना म्हणून ज्ञानेश्वरी वाचली ना तर अज्ञानाला ज्ञान होईल मुमुक्षूला ज्ञान होईल एवढंच नाही त्याच्यानंतर पाहायचं झालं तर विषयीलाही ज्ञान होईल आणि मुक्ताल आपलं त्या पामराला सुद्धा ज्ञान होईल म्हणून ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा महत्वाचा प्रश्न पडतो आम्हाला ज्ञानाची गरज काय विठ्ठल आम्हाला पंक्तीची गरज आहे का ज्ञानाची गरज आहे विठ्ठल खऱ्या अर्थानं पाहिजे
झालं तर क्षुधा शांत होण्यासाठी अन्नाची गरज आहे, ज्ञानाची काय गरज आहे? ज्ञान नाहीच प्राप्त झालं तर अज्ञानाचं काय बिघडलं? ज्ञान नाहीच प्राप्त झालं तर मुढाचं काय बिघडलं? ज्ञान नाहीच प्राप्त झालं तर त्या अतिमूर्ख असणाऱ्या दगडाचं म्हणजे पामराचं काय बिघडलं? ज्ञानाची गरज काय, आवश्यकता काय, त्याच्यानंतर ज्ञानाचं स्वरूप काय, आणि त्याच्यानंतर पाहायचं झालं तर या ज्ञानाचं फल काय, कशासाठी ज्ञान प्राप्त करायचं, विचार करण्यासारखा आहे. कोणतं ज्ञान होईल ते ज्ञानही कोणतं आहे ते त्याचाही विचार केला पाहिजे. ज्ञानाची गरज आहे देवा. ज्ञानाशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. अन्नानं क्षुधात शांत होईल. जीवन जगण्यासाठी अन्न पाहिजे आणि जीवन सफल करण्यासाठी ज्ञान पाहिजे. घड्याळ समोर गेलेलं आहे. बृहदारण्यक उपनिषदाचा विचार करते वेस याज्ञवल्क्य ऋषीचं फार गोड चिंतन आलेलं आहे. दोन पत्नी आहेत, एकीचं नाव मैत्रेयी आणि दुसरीचं कात्यायनी. आपल्याला प्राप्त झालेला ते जीवनमुक्तीचं सुख अनुभवण्यासाठी याज्ञवल्क्य महर्षी अरण्याच्या वाट्यानं निघलेत. अरण्य याज्ञवल्क्य ऋषीला असं वाटलं, आपली जी भौतिक संपत्ती आहे, आपल्या पाठीमागं आपण पाणीग्रहण दोघीचं केलेलं आहे, आपलं काही कर्तव्य आहे. त्याचे विभाग त्यांनी केले, विभाग दोन विभाग सारखे केले आणि दोन पत्नीला बोलावलं आणि सांगितले दोन्ही विभाग तुम्ही एक एक विभाग घ्यायचा आहे. कात्यायनीने एक विभाग उचलला, ते धन स्वीकारलं. जी मैत्री होती म्हणे, महाराज हे तुम्ही विभाग इतक्या लवकर करून तुम्ही जात कुठं आहात? त्यास त्या याज्ञवल्क्य महामुनीने सांगितलं, देवी मी माझ्या आत्मचिंतनासाठी अरण्यात, तो आत्म अनुभव खऱ्या अर्थानं उपभोगण्यासाठी अरण्यात जात आहे. त्यास त्या मैत्रीनं विचारलेले प्रश्न फार गोड आहेत. ते सांगितलं, प्रभू स्वामी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या धनाची जीवनात आवश्यकता आहे का? हा प्रश्न तिनं केल्याबरोबर याज्ञवल्क्यांनी विचारा घेतला, म्हणे देवी जीवन जगण्यासाठी धनाची आवश्यकता आहे. यानं तुला भौतिक संपत्ती होईल. पण त्यावेळेस याज्ञवल्क्यांना दुसरा प्रश्न मैत्रीने विचारला, जीवन सफल करण्यासाठी धनाचा उपयोग आहे का? त्यास याज्ञवल्क्य ऋषी हसले आणि सांगितलं, देवी आत्मज्ञानाशिवाय जीवन सफलच होऊ शकत नाही. धनाचं मी करायचं काय, मला हे धन नको. त्या धनाचा त्याग तिनं केला आणि जीवन सफल करण्यासाठी आपल्या पतीसोबत अरण्यात निघून मैत्री गेली. तिथं मग आत्मज्ञानाचा उपदेश तिला केला आणि त्याच्यानंतर जीवन सफल झालं. मी म्हणतो आवश्यकता धनाची नाही, त्या संवादात आपल्याला लक्षात येते, तर आवश्यकता ज्ञानाची आहे. जीवन संपन्न बनण्यापेक्षा जीवन सफल बनलं पाहिजे. आजी संसार सुफल सफल झाला गे माये देखिले पाय. जीवन सफल होण्यासाठी सायास केला पाहिजे. आणि जीवन सफल जर कशानं होत असेल तर ते ज्ञानानं होते. ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. त्या ज्ञानाचं स्वरूप काय मीच आधीच सांगून आलं, ते शुद्ध पवित्र ते ज्ञान पैगा बरवे. काय त्या ज्ञानाचं स्वरूप? म्हणजे देहाच्या ठिकाणी जसा आत्मभाव आहे ना, तो आत्मभाव खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या विषयी परमात्माविषयक तितका दृढभाव झाला पाहिजे. आणि मग देहाच्या विषयी देहाचा बाध त्या भावानी झाला पाहिजे. अशा प्रकारचं त्याच्या अंतकरणात ते ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, असं ते शुद्ध ज्ञान. मी तर म्हणतो अहम ब्रह्मास्मी हे वृत्ती ज्ञान सुद्धा नको. त्या ज्ञानाच्या पलीकडे असणारं अगा अज्ञान ज्ञाने नेले, ज्ञाने कीर्तिमुखत्व केले, ते ज्ञान. हो ते तज्ञच नसणारं तेच ज्ञान. खरे अक्षरशः ते ज्ञान प्राप्त आपल्या जीवनात करून घेणं महत्त्वाचं आहे. विडलो ते ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या ज्ञानाचं फल जर काय असेल तर त्या ज्ञानाचं फल आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ते शुद्ध ज्ञान हे ज्ञानाचं ते शेवटचं फल त्याच्या जीवनात प्राप्त होते केवळ ज्ञानेश्वरी वाचनाने. मग काय म्हणतील का हो केवळ बाकीचे साधना आहेत ना,
साहित्य आहेत ना, बाकीचे ग्रंथ जे आहेत मी आधीच सांगून आलो का खऱ्या अर्थानं बाकीचे ग्रंथ अधिकाराची अपेक्षा करतात, पण या ग्रंथाच्या ठिकाणी ते वस्तू सामर्थ्य आहे का अज्ञानी येऊ मूढ येऊ आणि मूर्ख दगड जरी आला, दगड कशाला म्हणतात जे हालत नाही चालत नाही बोलत नाही, आता घड्याळ संपत आलं नाही तर दृष्टांत सांगितलं असता, असा दगड जरी आला तरी ज्ञानेश्वरी तो वाचू लागला ना तरी त्याला ते ज्ञान प्राप्त होईल। म्हणून ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा जनाबाई म्हणतात असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे। ज्ञानोबाराची ती वाङ्मय तनू आहे, ज्ञानोबारा म्हणजे ज्ञानाला फुटलेले हातपाय आहेत, आणि अशा त्या अक्षर ज्ञानोबाराच्या तनूला जे वाचन करेल ना उपासना म्हणून जो वाचन करेल ना, जनाबाई म्हणतात मी त्याला लोटांगण घालतो। अभंगाचं शेवटचं चरण तिला जो कोणी जो ज्ञानेश्वरी वाचतो जनाबाई म्हणतात मी त्याला लोटांगण घालतो। मग कोणी कोणी शब्दानं सगळेच घ्या, वर आलेला अज्ञानी घ्या, मूढ घ्या, दगड घ्या, मूर्ख अतिमूर्ख त्या असा जरी असेल आणि तो ज्ञानेश्वरी वाचत असेल ना, इथं प्राधान्य भावाचं आहे देवा। ज्ञानेश्वरी वाचतोस भाव प्राधान्यानं वाचायचे, भाव धरून या, भाव प्राधान्यानं जर वाचेल तर जनाबाई म्हणतात मी त्याला तो भावच त्याला प्रति शुद्ध करत असतो, म्हणून मी त्याला लोटांगण घालतो। कोण आहेत जनाबाई? जनाबाईचा अधिकार जर पाहायचा झाला तर सामान्य अधिकार नाही, सामान्य अधिकार नाही। कबीरजी म्हणतात जनी जनी तो सब कुछ कहे, नामदेव की दासी कबीरा बंदा यही कहे, सब संतनी की काशी। आता विस्तार करत नाही, नामदेव महाराजांच्या दासी सगळेजण म्हणत असतील, पण आपल्या अनुभूतीतून प्रत्ययातून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या कबीरजी म्हणतात काही सगळ्या संतांची काशी आहे त्या जनाबाई आहेत, ज्यांचा स्पर्श जड असणाऱ्या गौरीला झाल्यानंतर ते विठ्ठल विठ्ठल म्हणते एवढा भक्तीत ज्यांचा अधिकार आहे। एवढंच नाही, परमात्म्याच्या समोर उभं राहून परमात्म्याला हा सामान्य नाही, हा शिव्या देण्याचा अधिकार आहे, शिव्या ते तुम्ही द्या बरं शिव्या, आपण दिलेल्या शिव्यानं ते मग दाखवून देईल। पण ज्यांच्या शिव्या हसत असे शिव्या देता त्या गवळणी, भगवान परमात्म्याने त्यांच्या शिव्याही सहन करावा इतका परमार्थातला ज्यांचा उच्च अधिकार आहे। अरे अरे विठ्या मुळ मायेच्या तुझे गेले म्हणे, हे जनाबाईचे सगळे अभंग पाहून घ्या, धुंद झाला हे सगळे अभंग पाहून घ्या। आणि अभंगाचा विचार करायचा झाला तर दारात उभ्या राहून दिलेल्या शिव्या एवढा परमात्म्याने सुद्धा ज्याच्या शिव्या निमूटपणे सहन करावा एवढा परमार्थातला ज्यांचा भक्तीचा अधिकार आहे। भगवान परमात्मा ज्या भक्तीनं खऱ्या अर्थानं ऋणी झालेला आहे अशा प्रकारच्या जनाबाई म्हणतात वाचिल जे कोणी, कारण असं ईश्वरी ज्ञानते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी। म्हणून अशा वाच ज्ञानेश्वरी वाचकाच्या बाबतीत
काय फल प्राप्त होते असा आशय सांगणारा वारकरी साधकाची आचारसंहिता सांगणारा गूढचारचरणाचा हा अभंग आहे. वाचूयात. पाहिजे झालं तर नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी तर वाचाच पण एखादी ओवी एकतरी ओवी अनुभवावी, आपल्या जीवनात त्याचा अनुभव येऊ द्या. ज्ञानेश्वरीचं वाचन करा, अभ्यास करा, कारण वाचन अभ्यास केल्याशिवाय तुम्ही उपासक बनणार नाही. हे खऱ्या अर्थानं या दारातूनच जावं लागेल ना. वाचन अभ्यास करता करता तुम्ही उपासना करा. वाचक आणि अभ्यास, आपलं वाचक आणि अभ्यासक उपासक असेल सांगायला जमत नाही, पण उपासक वाचकही होऊ शकतो आणि अभ्यासकही होऊ शकतो. म्हणून आपल्याला केवळ हे वाचावी हा शब्द उपासना म्हणून वाचली तर ही सगळी फलं प्राप्त होतात, अशा प्रकारचा आशय या अभंगाचा आहे. या ज्ञानेश्वरी जयंती भगवती ग्रंथ समराज्ञी ज्ञानेश्वरी भगवतीचा आज जयंतीचा अर्थात जन्माचा दिवस आहे. ही झालेली सेवा त्या मातेच्या चरणी समर्पण करतो, ज्ञानोबाराच्या चरणी समर्पण करतो, वाणीला विराम देतो. यात शास्त्र संवाद येते निश्चित गुरुदेवाचा आहे, आणि यात काही शास्त्र विसंवादी गेलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. म्हणून ही सेवा त्यांच्या चरणी समर्पण करतो आणि एकच त्यांना अशा प्रकारचा आपण आज्ञानी एवढंही नाही, आपण मूढ नाही, अतिमूर्ख दगड अशा स्वरूपाची माझी योग्यता आहे. म्हणून ज्ञानोबाराच्या चरणावर नतमस्तक होतो आणि महाराज तुम्ही कृपा केली तर हे सगळंच प्राप्त होऊ शकते. म्हणून नतमस्तक होऊन सेवा समर्पण करून वाणीला विराम देतो, मोठ्या प्रेमानं त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर. Thank you.